कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धूमशान पाहायला मिळेल. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज बारसूत येणार आहेत. ठाकरे गटानं यासाठी आता जोरदार तयारी केली आहे. तर बारसूच्या समर्थनार्थ नारायण राणे सुद्धा आज महामोर्चा काढणार आहेत आणि यामध्ये राणेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि राणेंचे दोन्ही चिरंजीव सहभागी होतील. तेव्हा बारसूमध्ये ठाकरे आणि राणे आमने सामने उभे ठाकलेले पाहायला मिळतील. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसूतलं वातावरण प्रचंड तापलंय आणि आता त्यामध्ये भर पडतीय ती राजकीय वातावरणाची. कोकणात व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धूमशान पाहायला मिळणार. तर रिफायनरी विरोधकांची आज उद्धव ठाकरे बारसूत जाऊन भेट घेणार आहेत आणि हा त्यांचा नियोजित दौरा गेल्या आठवड्यामध्येच ठरलेला होता. तर नारायण राणे सुद्धा आज बारसूमध्ये येणार आहेत आणि राजापूरमध्ये ते समर्थनार्थ मोर्चा काढणार आहेत. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे काही वेळामध्ये बारसूमध्ये पोहोचतील. तर ठाकरे गटानं त्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे. बारसूच्या समर्थनार्थ इकडे नारायण राणे आज महामोर्चा काढणार आहेत आणि यावेळी राणेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंत असतील. राणेंचे दोन्ही चिरंजीव असतील. तेव्हा बारसूमध्ये ठाकरे आणि राणे आमने सामने उभे ठाकलेले आज पाहायला मिळणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.